नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहुयात न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 न्यूज। राज्यात 8 जुलैपासून काही अटी शर्तीसह हॉटेल आणि लॉज सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली आहे। महाराष्ट्र पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचं मोठं स्थान असून त्यामुळे कंटेनमेंट झोन वगळता हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज काही प्रमाणात सुरू करण्याची घोषणा केली आहे। राज्यात 24 तासात आणखी 279 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह। राज्यात नोकरीसाठी डोमिसाईल बंधनकारक, भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय। औरंगाबाद शहर 10 जुलै ते 18 जुलै दरम्यान बंद राहणार असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। या बंदच्या काळात शहरात कोणतेही व्यवहार चालू राहणार नसून नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी असं आवाहन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केलंय। कोरोनावर 11 प्रायोगिक लसींवर सध्या जगात चाचण्या सुरू आहेत। त्यात भारतातील कोवॅक्सिन आणि झायको डी या लसीचा समावेश आहे, पण यातील कुठलीही लस 2021 पूर्वी उपलब्ध होऊ शकणार नाही असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलंय। सिडकोनं खारघरमध्ये गरिबांसाठी उभारलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा गृहप्रकल्प स्वप्नपूर्तीला पहिल्याच पावसाचा फटका बसलाय। सिडकोच्या ढिसाळ आणि बिल्डर धार्जिन नियोजनामुळे स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। घरोघरी वर्तमानपत्र विकण्यास शासनानं परवानगी दिलेली असताना मुंबईतील भाईंदर शहरातील एका वृत्तपत्र विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पालिका मुख्यालयाच्या बाहेरच ते वृत्तपत्र विकत असत, त्या ठिकाणी गर्दी होत असल्याचं कारण देत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरात आज दिवसभरात 9582 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामुळे शहरातील बाधितांची एकूण संख्या 21520 वर पोहोचली, तर आज दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झालाय। लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचविणं शक्य होईल यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वोत्तरी प्रयत्न केले जात असताना विविध पर्यायांचा अवलंब शिक्षण विभाग करताना पाहायला मिळतं। याचाच एक भाग म्हणून जिओ टीव्ही प्लॅटफॉर्मवर इयत्ता 12वी सायन्स, इयत्ता 10वी मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी जिओ ज्ञानगंगा हे 3 चॅनल सुरू करण्यात आले आहेत। देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीमध्ये आता भारत 3 क्रमांकावर पोहोचलाय। भारत सध्या कोरोनाबाधित देशांच्या यादीत 3 स्थानावर आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनाच्या स्थितीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केलाय। भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या 3 गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावलाय। राज्यात आज 6555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 206619 इतकी झाली। आज नवीन 3658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले। फेसबुक आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण यांच्यासोबत सामंजस्य करार झाला आहे। याच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना डिजिटायझेशनसह AR ऑगमेंट रियालिटी तंत्रज्ञानाचे धडे दिले जाणार आहेत। याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टर परीक्षांबाबत नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा वाढली आहे। UGC मार्गदर्शक सूचना लवकरच म्हणजे येत्या 1 ते 2 दिवसात जारी होतील अशी अपेक्षा आहे। भारतात एवढ्या लवकर कोरोना प्रतिबंधक लसींना मानवी चाचण्यांची परवानगी मिळण्यावर जगभरातून काही आक्षेप उमटले असले तरी जगभरात कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसींवर 140 ठिकाणी संशोधन सुरू आहे। त्यापैकी तब्बल 11 संशोधनांना मानवी चाचण्यांची परवानगी मिळाली आहे, त्यात 2 भारताच्या आहेत। हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना आजपासून उत्तर भारतात सुरू होत आहे। या महिन्याची सुरुवात सोमवारपासून होते। हॉटस्पॉट नाशिक शहरामध्ये कोरोनाचा कहर हा सुरूच आहे। रात्री प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 43 नवे पॉझिटिव्ह, काल एकाच दिवसात शहरात तब्बल 205 बाधित आणि 5 मृत्यूंची नोंद झाली आहे। कोरोना संशयित रुग्णाच्या चाचणीसाठी डॉक्टरांची चिठ्ठी, प्रिस्क्रिप्शन अनिवार्य करण्याची अट आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रिस्क्रिप्शन नको या नव्या नियमाचा उल्लेख करण्यात आलाय। अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्याही दिलासादायक आहे। कोरोनामुक्तांची संख्या 400 झाली आहे। नागवडे कारखान्यानं या हंगामासाठी 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं प्रतिपादन नागवडेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलंय। कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर रुग्णांवर आता श्रीरामपुरात उपचार केले जाणार आहेत, त्यासाठी येथील संत लोक रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे। या ठिकाणी काही रुग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे। पंचायत समितीचा बाधित ग्रामसेवक तसेच ढवळपूरच्या ठेकेदारानं पंचायत समिती आणि शहरात केलेला संचार तसेच कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील रुग्णानं शहरातील रुग्णालयात घेतलेले उपचार या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसांपासून पारनेर शहर अत्यावश्यक सेवा वगळता 100% लॉकडाऊन करण्यात आलाय।
शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला फळे धान्य थेट बाजारात आणून नागरिकांना माफक दरात ते मिळाले पाहिजे या उद्देशाने कोपरगाव बाजार समितीने बैल बाजार येथील शेडमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे। आणि आता इथेच वेळ झाली आहे न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 मध्ये थांबण्याची। तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। घरी रहा, सुरक्षित रहा।